दिनांक 16 मार्च 2024 ला निवडणूक वेळापत्रकाच्या घोषणेपासून आतापर्यंत देशातील 5 टप्प्यातील निवडणुका पार पडल्या. यामध्ये देशातील 543 लोकसभा मतदारसंघांपैकी 429 मतदारसंघातील उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे, तर महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातही मतदान पार पडलं. महाराष्ट्रातील मतदान संपुष्टात आलं असलं तरी 6व्या आणि 7व्या टप्प्यातील मतदानात बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब यासह देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मतदान पार पडणार आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं राज्य बनलं ते अवघ्या 7 लोकसभा मतदारसंघ असलेली दिल्ली. मागच्या 2 लोकसभा निवडणुकीत भाजपनं दिल्लीतील 7ही लोकसभा मतदारसंघात विजय मिळवलेला आहे. दिल्लीत भाजपनं फक्त विजयच मिळवलेला नाही, तर दिल्लीत भाजपच्या मतांचा आकडा 50% आसपास राहिलेला आहे. भाजपच्या याच राजकीय वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी यावेळी दिल्लीमध्ये एकमेकांना दिवसरात्र शिव्या देणाऱ्या केजरीवालांचा आम आदमी पक्ष आणि काँग्रेसनं एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2 कट्टर राजकीय विरोधकांच्या एकत्र येण्याने दिल्लीतील लढत रंगतदार झाल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे, तर काही राजकीय जाणकार अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जावं लागल्यामुळे त्यांच्याविषयी दिल्लीच्या मतदारांमध्ये सहानुभूतीची लाट असल्याचं सांगत आहेत. पण महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की दिल्लीत आपची आणि काँग्रेसची अनैसर्गिक युती आणि केजरीवालना मिळणारी सहानुभूती या 2 गोष्टींच्या जोरावर इंडिया आघाडी दिल्लीत भाजपला काही जागांवर तरी मात देऊ शकेल का? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधूया. नमस्कार, मी श्रेयस खरात आणि कॅमेरा आहेत साक्षात सावंत. दिल्लीत कोणाची ताकद किती हे पाहण्याआधी आपण दिल्लीतील लोकसभा मतदारसंघाची थोडक्यात माहिती घेऊ. दिल्लीमध्ये एकूण 7 लोकसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये चांदनी चौक, उत्तर पूर्व दिल्ली, नवी दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि दक्षिण दिल्ली या लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये मतदारसंघांमध्ये विविधता आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे लोकसभेला वेगवेगळ्या पक्षाला मतदान आणि विधानसभेला वेगळ्या पक्षाला मतदान करण्याचा ट्रेंड दिल्लीतील मतदारांनी सुरू केला होता असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. यासाठी आपण 2019 लोकसभा निवडणुकीचा आणि त्यानंतर पुढच्या काही महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांची आकडेवारी पाहू शकतो. 2019 लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील मतदारांनी भाजपला 56% अधिक मतदान करत भाजपच्या पारड्यात दिल्लीत सर्वच्या सर्व जागा टाकल्या होत्या. तर दिल्लीत सत्तेत असलेला आम आदमी पक्ष 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेला. पण पुढच्याच काही महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला 54% मतांसह दिल्लीतील 70 विधानसभा मतदारसंघांपैकी 62 जागांवर विजय मिळवता आला. यावरून आपल्या लक्षात येईल की दिल्लीतील मतदार हे लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर मतदान करतात. यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिल्लीतील मतदार कधीच दुविधा मनस्थितीत नसतात हे आपल्याला दिल्लीत आजपर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल सांगतात. त्याबरोबरच दिल्लीतील मतदार ज्या पक्षाला कौल देतात तोच पक्ष केंद्रात सत्ता स्थापन करतो. म्हणजे तुम्हीच पहा, 1998 लोकसभा निवडणुकीत 50% अधिक मतदान घेत भाजपनं दिल्लीत 7 पैकी 6 जागांवर विजय मिळवला. त्यानंतर 1999 लोकसभा निवडणुकीत भाजपनं 51.75% मतदान मिळवत 7 पैकी 7 जागांवर विजय मिळवला. या दोन्ही वेळा केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार आलं, तर 1998 आणि 1999 निवडणुकीत भाजपला 50% अधिक मतदान देणाऱ्या मतदारांनी 2004 54% मतांसह काँग्रेसच्या जोडीत 7 पैकी 6 जागा टाकल्या, तर 2009 57% मतांसह काँग्रेसनं दिल्लीतील सर्व जागा जिंकल्या. विशेष म्हणजे 2004 आणि 2009 केंद्रात काँग्रेस सत्तेत आली. दिल्लीतील मतदारांनी हीच प्रथा कायम ठेवत 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने कौल दिला आणि दोन्ही वेळा सर्वच्या सर्व जागा भाजपच्या पारड्यात गेल्या. यावरून आपल्या लक्षात येईल की दिल्लीतील मतदार ज्या पक्षाची सत्ता येण्याची शक्यता आहे त्याला मतदान करणं पसंत करतात. त्यामुळेच विधानसभा निवडणुकांमध्ये मागच्या 2 वेळा प्रचंड बहुमताने निवडून देणारे दिल्लीकर लोकसभेत मात्र आम आदमी पक्षाला 3ऱ्या क्रमांकावर ठेवतात. यावरून आपल्या लक्षात येईल की दिल्लीतील जनता केंद्रात कोणाची सत्ता येईल हे पाहून मतदान करते. यावेळी दिल्लीतील मतदान हे 6व्या टप्प्यात आहे, त्यामुळे दिल्लीतील जनतेकडे वारं कोणाच्या दिशेने आहे हे पाहण्याची चांगली संधी आहे. दिल्लीत यावेळी वारं कोणाच्या दिशेने आहे हे पाहण्याबरोबरच दिल्लीतील राजकीय समीकरणाकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. 2013 दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी दिल्लीतील लढत ही भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच होती. 2013 विधानसभेत दिल्लीत 3ऱ्या पक्षाची एंट्री झाली, तो पक्ष होता अरविंद केजरीवाल यांचा आप. काँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजवटीला संपवण्याची भाषा करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी 2013 विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यानंतर भाजप नंतर दिल्लीत 2ऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवल्या. दिल्लीच्या विधानसभेत 28 जागा जिंकताच केजरीवाल यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने दिल्लीत 49 दिवसांचे सरकार चालवले. 2013 विधानसभा निवडणुकीपासूनच दिल्लीतील दुरंगी लढत ही तिरंगी झाली. पण 2024 लोकसभा निवडणुकीत मोदींचा विजयी अश्वमेध रोखण्यासाठी
आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र आले, त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीतील लढत ही तिरंगी करून दुरंगी झाली आहे. भाजपनं 2024 लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील 7 जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. भाजपनं यावेळी 7 जागांवर आपले उमेदवार बदलून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. फक्त मनोज तिवारी हे एकटेच 3 लोकसभा निवडणूक लढवत आहेत, तर आम आदमी पक्ष 4 आणि काँग्रेस 3 निवडणूक लढवत आहे. 2019 लोकसभा निवडणुकींच्या आकडेवारीचा आधार घेतल्यास आप आणि काँग्रेसच्या एकत्रित मतांची बेरीज ही 40% पोहोचली, तर 2019 भाजपला 100 मतदान मिळालं होतं. त्यामुळे आप आणि काँग्रेस समोर भाजपचं 16% अधिकचं मताधिक्य आपल्या बाजूने करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. त्यातच दोन्ही पक्षांचं आजपर्यंत राजकारण हे परस्पर विरोधी राहिलेलं आहे. काँग्रेसला संपूर्णच आम आदमी पक्षाने दिल्लीच्या राजकारणात आपली जागा बनवलेली आहे, त्यामुळे दिल्लीतील स्थानिक नेत्यांचा काँग्रेससोबतच्या युतीला विरोध होता. काँग्रेस आणि आपच्या युतीची घोषणा होतात दिल्ली काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये सर्वाधिक चर्चेत नाव आलं ते म्हणजे अरविंदर सिंह लवली यांचं. लवली हे दिल्ली काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष होते. यासोबतच काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून सुद्धा मोठा गदारोळ झाला. काँग्रेसनं भाजप नेते मनोज तिवारी यांच्या विरोधात देशद्रोहाचे आरोप लागलेल्या कन्हैया कुमारला उमेदवारी दिली. कन्हैयाच्या उमेदवारीला दिल्लीतील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी विरोध केला. एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. याचाही फटका काँग्रेसला बसलाय. त्याबरोबरच आम आदमी पक्षातही सर्व काही सुरळीत चालू आहे असं नाही. निवडणुकींच्या तोंडावर दिल्ली दारू घोटाळ्यात तुरुंगात असलेले आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह जामिनावर सुटले. त्यांच्या पाठोपाठ सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना सुद्धा 1 जूनपर्यंत लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी अंतरिम जामीन मंजूर केला. केजरीवाल यांच्या बाहेर येण्यामुळे आपला फायदा होईल अशी चर्चा सुरू झाल्या होत्या. पण केजरीवाल बाहेर आल्यानंतर आपमध्ये घडलेले स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण त्यांच्यासाठी अवघड होऊन बसले. एकेकाळी केजरीवाल यांच्या निकटवर्ती मानल्या जाणाऱ्या आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना केजरीवाल यांच्या पीएनएच मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर फक्त आपच नाही तर इंडिया आघाडी बॅकफुटर आली आहे. केजरीवाल यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना ते शक्य झालं नाही. आपच्या एका महिला नेत्याला केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानावर मारहाण होते आणि केजरीवाल या प्रश्नावर काहीही बोलत नाहीत, त्यामुळे त्यांची व्हायची ती बदनामी झाली आहे. मालीवाल मारहाण प्रकरणाचा फटका आपला बसू शकतो. त्यासोबत आपच्या बऱ्याच नेत्यांनी यावेळी प्रचारात सक्रिय सहभाग घेतलेला नाही. अशात आम आदमी पक्षावर एकामागून एक भ्रष्टाचाराचा आरोप होत असल्यामुळे केजरीवाल यांच्याविषयी जी सहानुभूती निर्माण होत होती ती सुद्धा कमी होताना दिसत आहे. त्यातच इंडिया आघाडीची सत्तेत येण्याची शक्यता नसणे आणि मोदी विरोधात चेहरा नसणं काँग्रेस आणि आपसाठी दिल्ली अजूनच दूर असल्याचं चित्र निर्माण करत आहे. तुम्हाला काय वाटतं? दिल्लीत भाजप यावेळी सुद्धा 7 जिंकून दिल्लीत क्लीन स्वीप करण्याची हॅट्रिक करेल का, आणि किंवा काँग्रेस आणि आम आदमी पक्ष भाजपला टक्कर देईल का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला लाईक करा, शेअर करा आणि महा MTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.